जागतिक बँकेने ट्रॅफिक क्रश इंजरीज अँड डिसॅबिलिटीज द बर्डन ऑन इंडियन सोसायटी हा सादर केला आहे. तसेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात रस्ते अपघातांमुळे गरीब कुटुंबांवर होणारे परिणाम याचे वर्णन करण्यात आले. अहवालानुसार गरिबांच्या आर्थिक आणि कर्जाच्या अडचणीत प्रामुख्याने वाढ होत आहे. या सर्वेक्षणात उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या चार राज्यातील माहिती गोळा करण्यात आली. हा अभ्यास रस्ते अपघातामुळे गरीब आणि वंचित कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक, लैंगिक आणि मानसिक प्रभावांचं मूल्यांकन करतो. जागतिक बँकेचे म्हणणं आहे की रस्ते अपघात हे भारतातील 75% गरीब कुटुंबांचे उत्पन्न गमावण्याचं मेन कारण आहे. अशा रस्ते अपघातांमुळे गरीब कुटुंबांमध्ये 7 महिन्याहून अधिक काळ उत्पन्नाचं नुकसान सहन करावं लागतं.